पुण्यातही संभाजीनगर येथे आज सकाळी 8 वाजल्यापासून बाजार समितीच्या मतमोजणीला सुरुवात झाली. राज्यातील बाजार समित्यांसाठी शुक्रवारी मतदान पार पडलं. छत्रपती संभाजीनगर बाजार समिती, वैजापूर आणि कन्नड या 3 बाजार समितीत आज सकाळी 8 वाजल्यापासून मतमोजणीला सुरुवात झाली. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात महाविकास आघाडीनं आपलं खातं उघडलंय. आतापर्यंत महाविकास आघाडीचे ग्रामपंचायत सर्वसाधारणमधून कैलास उकिरडे, अनुसूचित जाती गटातून महेंद्र खोतकर हे विजयी झाले आहेत. छत्रपती संभाजीनगर येथे दारूच्या नशेत निर्दयी बापानं आपल्याच दोन्ही मुलांना विहिरीत फेकून दिल्याची संतापजनक घटना समोर आली आहे. राजू प्रकाश भोसले असं निर्दयी बापाचं नाव आहे. संभाजीनगरच्या चिकल ठाण्यातील चौधरी कॉलनीत शुक्रवारी रात्री ही घटना घडली. दारूच्या नशेत निर्दयी बापानं आपल्या दोन मुलांना विहिरीत फेकून दिलं. यात एका मुलाला वाचवण्यास स्थानिकांना यश मिळालं असून एकाचा मात्र मृत्यू झालाय. या प्रकरणी MIDC सिडको पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आलाय. श्रेयस राजू भोसले असं मृत मुलाचं तर शिवम राजू भोसले असं बचावलेल्या मुलाचं नाव आहे. पत्नी सोडून गेल्यानं त्यानं हे कृत्य केल्याचं बोललं जात आहे. राज्यातील बाजार समित्यांची आज मतमोजणी प्रक्रिया पार पडली. बहुचर्चित पिंपळगाव बसवंत बाजार समिती निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आणि शेतकरी विकास पॅनलचे नेते आमदार दिलीप बनकर यांचा विजय झाला. तर मालेगाव बाजार समितीत यावेळी परिवर्तन पाहायला मिळालं. मालेगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत उद्धव ठाकरे गटाचे उपनेते अद्वय हिरे यांनी नाशिकचे पालकमंत्री दादा भुसे यांना मोठा धक्का दिल्याचं पाहायला मिळालंय. सोसायटीच्या 11 जागांपैकी 10 जागांवर कर्मवीर भाऊसाहेब हिरे पॅनलने दणदणीत विजय मिळवला असून दादा भुसे यांच्या पॅनलला केवळ एका जागेवर समाधान मानावं लागलंय. त्यामुळे दादा भुसेंसाठी हा धक्का मानला जातोय. सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत महाविकास आघाडीचे लंगरपेठ, इरळी आणि चोरोजी गावातील 3ही उमेदवार निवडून आल्यानं भाजपला मोठा दणका बसलाय. ढालगाव भागातील लंगरपेठचे महेश पवार, इरळीचे रामचंद्र पाटील व चोरोजीचे रावसाहेब पाटील हे 3 उमेदवार महाविकास आघाडीच्या पॅनलमधून निवडणूक रिंगणात उतरले होते. दुपारी निकाल कळल्यानंतर लंगरपेठ गावातील कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतिषबाजी करत आणि गुलालाची उधळण करत एकच उज्जल्लोष केला. भिवंडीत वलपाडा परिसरात 3 मजली इमारत कोसळल्याची माहिती समोर आली आहे. या इमारतीच्या ढिगाऱ्याखाली 40 ते 50 जण अडकल्याची भीती व्यक्त केली जाते. अग्निशमन दलासह पोलिसांचे पथक घटनास्थळी रवाना झालं असून अद्याप या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नसल्याची माहिती देण्यात आली आहे. दुपारी 12 च्या सुमारास ही घटना घडली. घटनास्थळी बचाव कार्य सुरू आहे. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. राज्यातील 147 कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकांचे आज निकाल जाहीर झाले. यामध्ये 12 कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीत राष्ट्रवादीनं पुन्हा एकदा दणदणीत विजय मिळवलाय. राष्ट्रवादीनं 12 कृषी उत्पन्न बाजार समितीवरील 18 सर्वच्या सर्व 18 जागांवर दणदणीत विजय मिळवलाय. या विजयानंतर विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. बारामतीमध्ये प्रत्येक निवडणुकीत 80 ते 85% मत देण्याची जी परंपरा आहे ती मतदारांनी कायम ठेवली आहे. त्यामुळे सर्वांचं अभिनंदन. शेतकऱ्यांनी आणि व्यापाऱ्यांनी आमच्यावर विश्वास दाखवला. त्यामुळे मतदारांचे लाख लाख आभार असं अजित पवार म्हणाले. पारोळा बाजार समितीत शिवसेना शिंदे गटाला जोरदार धक्का देत महाविकास आघाडीनं एकहाती सत्ता मिळवली आहे. नाशिकसह जळगाव जिल्ह्यातही महाविकास आघाडीनं दणदणीत विजय मिळवलाय. पारोळा बाजार समितीमध्ये महाविकास आघाडीचे माजी मंत्री डॉक्टर सतीश पाटील यांचा मार्केट कमिटी बचाव पॅनलने 18 पैकी 15 जागांवर विजय मिळवत एकहाती सत्ता मिळवली आहे. तर शिंदे गटाचे विद्यमान आमदार चिमणराव पाटील यांना पराभवाची धूळ चाखावी लागली. गेल्या कित्येक दिवसांपासून खासदार ब्रजभूषण शरण सिंह यांच्यावर गुन्हा दाखल करायला मागणीसाठी महिला कुस्तीपटू दिल्लीत आंदोलन करत आहेत. दरम्यान आज सिंह यांच्यावर दिल्ली पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. मात्र तरीही महिला कुस्तीपटूंचं आंदोलन सुरूच आहे. यावर खासदार ब्रजभूषण सिंह यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. आंदोलन करणारे पैलवान जर आंदोलन थांबवणार असतील तर मी राजीनामा देईन असं वक्तव्य सिंह यांनी केलंय. सर्वोच्च न्यायालयानं माझ्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची परवानगी दिली. त्या निर्णयावरही मी खुश असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. Thank you.